या जगामध्ये आपण परीक्षा हॉल मध्ये बसलेलो आहोत, एक्झामिनेशन हॉल. मुलगा जातो, शेवटचं वाचतो, वर्गात बसतो, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, पेन, सुपरवायझर, 3 तास. हालेलुया, हालेलुया. 3 तास एका जागेवर बसायचं, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, पेन. 3 तासात तुम्ही जे काही लिहिणार त्याच्यावरती तुमचा निकाल अवलंबून आहे. आपण सगळे या जगात नाही आहोत, आपण एक्झामिनेशन हॉलमध्ये आहोत. हालेलुया. आपण काय बोलतो आणि काय करतो सगळं सगळं तो वरचा कॅमेरा पिकअप करतो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, कोणती लोक देवाच्या दृष्टीने मोठी होतात? जी लोक देवाने दिलेलं काम नीट करतात. हालेलुया. तुमच्याजवळ जे आहे ते जर तुम्ही प्रामाणिकपणे काही लफडं न करता, भानगड न करता, अगदी मेहनतपूर्वक लक्ष लावून केलं तर तुम्हाला काही करायची गरज नाही, देव तुम्हाला आपोआप देणार, आपोआप देणार, आपोआप देणार. पण जे काही तुमच्याकडे आहे त्याचा जर तुम्ही गैरवापर करत असाल, गैरवापर, मराठीतला चांगला शब्द आहे गैरवापर, ह्याचा अर्थ तुम्हाला कळतो, तर मग देव म्हणतो तुला जे दिलेलं आहे तेही मी काढून घेणार.